करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथल्या माळ इथं जबरी चोरी आणि खुनाची घटना आज उघडकीस आली अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लांबवला तसंच घरातील वृद्ध दाम्पत्यावर खुनी हल्ला केला यामध्ये वृद्ध महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात जबरी चोरी आणि खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय गोकुळ इथल्या खापरे मळ्यात पासष्ट वर्षीय विठ्ठल अप्पासो संघपाळ हे पत्नी मीना आणि नातू पृथ्वीराज पाटील यांच्याबरोबर राहतात तर त्यांचा मुलगा सचिन आपल्या कुटुंबासह कणेरीवाडी यशोदानगर इथं राहतोय गुरुवारी मध्यरात्री संगपाळ यांच्या घराची खिडकी उघडून अज्ञात चोट्यांनी दरवाज्याची कडी काढून घरात प्रवेश केला विठ्ठल संघपाळ त्यांचा नातू पृथ्वीराज बाहेरच्या कॉटवर तर मीना संगपाळ या स्वयंपाकघरात हो झोपल्या होत्या चोरट्याने संघपाळ वृद्ध दाम्पत्यावर खुनी हल्ला केला विठ्ठल संघपाळ आणि मीना संगपाळ यांच्या डोक्यावर आणि अंगावर चाकूसारख्या हत्यारांना वार केल्यानं ते घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यानंतर चोरट्यांनी यांच्या स्वयंपाकघरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील रोख शहात्तर हजार पाचशे रुपये सोन्याचं मंगळसूत्र सोन्याची चेन कानातील रिंगाणी अंगठ्या असा एक लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लांबवला त्यानंतर चोरटे संघपाळ यांच्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून पळून गेले पहाटे पाच वाजता संघपाळ यांचा नातू पृथ्वीराज उठला यावेळी त्याला विठ्ठल संघपाळ जखमी अवस्थेत कोर्टवर बसलेले दिसले त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्याच्याशी काही बोलले नाहीत त्यानंतर त्यांना स्वयंपाक घरात जाऊन पाहिलं असता मीना संघपाळ याही जखमी अवस्थेत जमिनीवर पडल्याचं दिसलं पृथ्वीराजनं खिडकीतून हात घरून घराचा दरवाजा उघडला आणि घरात घडलेल्या घटनेची माहिती त्यांना शेजारील कुटुंबाला दिली शेजारील लोकांनी संघपाळ यांच्या मुलाला बोलावून घेऊन संघपाळ दाम्पत्याला सीपीआय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला उपचार सुरू असताना मीना संपाळ यांचा मृत्यू झाला दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख करवीरचे विभागीय पोलीस उपाधीक्षक सूरज कुरव गोकुळशिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली याबाबत सचिन संगपाळ यांनी चोरी आणि खुनाची फिर्याद शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणाचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे करतायत